पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मैदानावर ही घटना घडली. पुण्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. कबड्डीच्या मैदानावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. कबड्डीचा सराव करण्यासाठी मैदानावर गेलेल्या एका 14 वर्षाच्या मुलीवर कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आलाय. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळी कोयता आणि इतर शस्त्र टाकून पसार झाला. 8वीत शिकणाऱ्या उत्कृष्ट कबड्डीपटू असलेल्या क्षितिजा व्यवहारेच्या खुना प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शुभम भागवत म्हणून आहे ऋषिकेश उर्फ शुभम भागवत. तो त्याच्या दोन मित्रांचा मोटरसायकल वरून आला आणि त्याने तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केलेले आहे. त्या दोघांनी देखील या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्या बरोबरीने वाद केलेले आहे. त्यानंतर तिच्यासोबतच्या मैत्रिणी होत्या, त्यांना थांबवून त्यानंतर ही लोक पळून गेलेली आहे. व्हॉट इज द मोटिव्ह बिहाइंड द मर्डर? प्राथमिक ह्याच्यातून असं दिसतं एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडलेला असेल. आमचा अजून तपास सुरू आहे. आरोपी निष्पन्न झालेत आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलंय किंवा आमच्या सगळ्या टीम्स त्यांच्या मागे पाठवलेल्या आहेत आणि लोकल आम्ही त्यांना डिटेन करू.